राधिका मॅडम, इतके दिवस खूप ऐकून घेतलं तुमचं, पण आता बस. आज जर का मी तुझी मदत केली ना, तर अशा बायकांचं खूप फावेल. काय नरसिंह नावाच्या सापाच्या शेपटीवर आपण पाय दिलाय ना. म्हणजे इतके दिवस ज्याला नातं म्हणत होतीस तो एक अपघात होता तर काय? तो जाऊन इथेच काय राधिका? मला वाटलं गेली असेल लेवाना. जनाची नाही निदान मनाची तरी ठेवावी माणसाने. आत्याबाई, या घरातल्या बाकी कोणाकडूनही माझी कसलीच अपेक्षा नाही, पण निदान तुम्ही तरी असं बोलू नका. असं बोलण्याची वेळ तू तुझ्यावर ओढवून घेतली आहे राधिका. चुकलं माझं आत्याबाई, तुम्हीच सांगा मला काय करू. मी खूप एकटी पडली हो, मी खूप एकटी पडली. खरं तर माझ्या मनात आत्ता असं येतंय की दोन कानाखाली वाजवाव्यात तुझ्या. ज्या घराने तुला आश्रय दिला त्याच घरात येऊन तू नको ते करून बसलीस. पुरुषांची जात कमरेचं सोडून डोक्याला बांधणारीच असते ग, पण बाईनी तर आपलं बाईपण जपायला पाहिजे ना. निदान तुझ्यासारख्या एकट्या बाईनी तरी. आत्याबाई, मी निघून जाईन या घरात. जावं तर लागेलच तुला, पण जायच्या वेळेला जर तुझी काही अपेक्षा असेल, म्हणजे मी किंवा आमच्या घरातल्या कोणी तुला काही मदत करावी, तर ती अपेक्षा करू नकोस. आम्ही तुला कुणीही काहीही मदत करणार नाही आहोत, अगदी आमची इच्छा असली तरी. ठीक आहे आत्याबाई, मी जाईन इथून, पण जर माझ्या हातातून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. असेल तर म्हणजे चूक झालेलीच आहे, आणि त्याचं प्रायश्चित्व सुद्धा तुझं तुलाच भोगायचं आहे. इथून पुढे ज्या कुठल्या घरात जाशील ना, तर कोणी चांगल्या घरात तुला ठेवून घेणार नाहीच म्हणा, पण जिथे कुठे जाशील तिथे जरा स्वतःच बाई पण जप. काय झालं वाकणीस? का आलाय तुम्ही? माझं काहीही काम नाही तुमच्याकडे, आणि पुन्हा कधी काम असेल असंही वाटत नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. एखादा दुसरा बरा नेता बघा. साहेब, जहाज बुडायला लागल्यानंतर पळणाऱ्या उंदरांपैकी मी नाही. माझी निष्ठा तुमच्यापाशी आहे, तुमच्या यशापयशीच नाही. पण काय करणार आहात तुम्ही माझ्याकडे राहून? झाल्या गोष्टी निस्तरल्या पाहिजेत ना, कितीही वाईट असले तरी. माफ करा साहेब, राग मानू नका, थोडं स्पष्टच बोलतोय आज मी. बोला वाकणीस, सगळेच बोलतायत, तुम्हीही बोला. स्पष्ट अस्पष्ट काय, शेवटी माझ्या वाईटच बोलणार आहेत ना. उद्या आपल्याला दिल्लीला जायचंय, तुमच्याबरोबर माझ्याही भविष्याचा निर्णय तिथेच होईल. मग काय तो निर्णय घ्या, तोपर्यंत तरी राहू द्या तुमच्याबरोबर. निर्णय झालाय वाकणीस, पक्षातून माझी हकालपट्टी होणार, कशाला उगाच तिथे जाऊन लाज काढून घ्यायची. नाही साहेब, तुम्हाला पक्षातून काढणं पक्षाला परवडणार नाहीये. पक्षश्रेष्ठी हा निर्णय नाही घेणार. वाकणीस, पक्षाला मी चांगला ओळखतो, आत्ता कदाचित मला नाही काढून टाकणार ते, पण अशी परिस्थिती निर्माण करतील की मला पक्ष सोडून द्यावाच लागेल. साहेब, निर्णय काय होईल तो होईल,
पण माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते तुमच्याबरोबर असतीलच ना, त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्याबरोबर असणारच. आणि जर माझं काही अस्तित्वच राहिलं नाही तर काय करणार आहात तुम्ही? त्यापेक्षा आत्ताच जा, माझी काही तक्रार नाही आहे तुमच्याबद्दल. पण माझी तक्रार असेल ना साहेब. राजकारण म्हणजे काय हे तुम्ही माझ्या बोटाला धरून शिकवलंय, त्यामुळे तुमच्याशिवाय जगणं ही माझी तक्रार असेल. पुढे कानावर हात ठेवूनच जगावं लागणार आहे वाकणीस. जे तोंड उघडेल ते आपल्याबद्दलच बोलणार असं वाटतंय. गेले 20 तास प्रत्येक चॅनलवर फक्त आपल्या बदनामीचाच ढोल वाजवत आहेत. राधिका प्रकरण आणि मुख्यमंत्री प्रकरण खूपच महागात पडतंय आपल्याला. लांब उडी घेण्यासाठी थोडं मागे यावं लागतं. नरसिंह जरा जास्तीच मागे आलाय. आपल्या उडीचा अंदाजच आलेला नाहीये त्याला. मी खूप समजावलं होत, पण नशिबाचे फासे असे काही उलटतील कोणालाच माहिती नव्हतं. आत्याबाई सगळ्यात गहर म्हणजे पुतळे जाळलेत, बदनामीचे होर्डिंग्स लागलेत, ते सुद्धा खुद्द आपल्या रमावतीमध्ये. आपल्या गावात सुद्धा? हो, अख्खा गाव नाही पण गावामध्ये जे आपले विरोधक आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये चांगलीच भाकरी बाजून घेतली. अगदी काळी जादू व्हावी तसं झालंय सगळं. मागे मी म्हटलं होतं, तोंडावर पडल्याशिवाय नरसिंहाला अक्कल येणार नाही, पण इथे त्याचा कपाळ मोक्ष झालाय. तरी बरं दिल्ली अजून शांत आहे. तसं समजू नका आत्याबाई, ही सगळी वरवरची शांतता आहे. बातमी हायकमांड पर्यंत वेगळ्याच पद्धतीने गेली. समजा काही झालंच तर जास्तीत जास्त काय होईल वाकणीस? अंदाज नाही बांधतायत, पण जे काही होईल ते आपल्याला झेपणार नाही. झेपणार नाही म्हणजे? उद्या दिल्लीला चाललोय, निर्णय उद्याच होईल. गण्या, इथे बसलायस? शाळेमध्ये का नाही गेलास? जाऊन आलोय शाळेत आणि आता परत कधीच नाही जाणार आहे शाळेत. का? मग काय खुडू कोंबडी सारखा इकडेच बसून राहणार आहेस का? ताई तू जा ना, कशाला मला त्रास द्यायला आली आहेस? कण्या, काय झालंय? तुझ्या मित्राचा मला फोन आला होता. तू म्हणाला शाळेची सहल जाणार आहे म्हणून. तू का नाही पैसे भरले? मी सहलीला काय शाळेत पण नाही जाणार आहे आता. मला आता लाज वाटते. टीव्हीवर भाऊजींबद्दल काय काय दाखवत आहेत. याआधी शाळेमध्ये तूच उड्या मारून सांगायचास ना, माझे भाऊजी असेत, माझे भाऊजी तसेत. मग अचानक काय झालं? पण आता सगळेच त्यांच्याबद्दल वाईट बोलतायत. गण्या, ज्या लोकांना दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलता येत नाही ना, त्यांच्या वाईट बोलण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं नसतं. आणि हे कधीही विसरू नकोस, यांनी आपल्याला रस्त्यावरून उचलून घरात आणलंय ते.
हे पैसे घे, शाळेमध्ये भर. कळलं? काय झालं ग, हा का असा चेहरा पडून बसलाय? आणि अगं आरती व्हायची आहे ना ग अजून? हो, तुमच्यासाठी चांगलं होतो, एकत्रच करूया. वहिनी साहेब, बाहेर तुम्हाला भेटायला चॅनल वाले आले. चॅनल वाले हकलून दे त्यांना. मी बोलवलंय त्यांना. जानकी अगं, तुला काय वेळ लागलाय का? तोंड उघडायचा अवकाश फाडून काढतील तुला ते. अच्छा बाई, अजून किती दिवस त्यांच्यापासून दूर पळणार? आणि मी असं काहीच केलं नाहीये जे सांगायला मला लाज वाटावी. मी बोलते त्यांच्याशी, त्यांना सांगा आरती झाल्यावर मी बाहेर येते. जी वहिनी साहेब. चला ते बाई, आरती करून घेऊया. धन्यवाद. मला एवढंच सांगायचं होतं. घरामध्ये नवरात्रीचे घट बसलेत. प्रसाद माझ्या अप्रुजीला तर वेशीवर टांगताना मजा येत होती. होय तुला, ज्या पत्रकारांपासून मी लांब पळतोय त्यांना घरीच बोलावून घेतलंस. काय काय सांगितलंस माझ्याबद्दल? प्रसाद, देवीची आरती झाली त्याच आहे. माझ्याबद्दल जसं सांगितलंस तसं स्वतःबद्दल सांगितलंस का नाही? तुझ्याकडे बरंच आहे सांगण्यासारखं. निघ, निघ इथून. जर तुम्ही चुकला नसाल ना तर सगळं घर तुमच्या पाठीशी आहे. आणि चुकला असाल तर देवाची माफी मागून मोकळे व्हा आणि पुन्हा सगळं नव्याने सुरू करा. काय ग सुगंधताई, इथं काय करतेस? अरे काय नाही, झाडू मारायला आले होते. तुझ्या हातात काय? अरे गण्या, ती नग मदत झाली. मी झाडू काढत होते ना तर तेवढ्या ते ना एक झुरळ उडालं तुझ्या दप्तरात शिरलं. आता झुरळ काढायला म्हणून दप्तरात हात घातला तर पैसे लागले हाताला. असे ठेवतात का पैसे? अगं मी नीट ठेवले होते पैसे. अरे नाही असं नाही, कुठं गेले म्हणजे मग? कुणी पैशांना हात लावल्याशिवाय पैसे कसे काय गायब होतील? नाही तसं नाही, पण गण्या
नैता आलेवर झाला गड्या तू हा ले नोट ना तुझ्याकडे तुझ्या ताईने दिलेत ते उद्या शाळेत भरायचे अस वय दर नीट ठेवा पैसे नाही तर जातील कुठ तरी पैशांना कुठे हात लावल्याशिवाय पैसे असेच गायब होत नाही अर्गण्या तुला ठाव नाही पैशांना ना पाय फुटत्यात पाय आणि मग ते असेच जातात कुठ तरी नीट ठेवा आणि उद्या आठवणी मी शाळेत भर काय सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून लोकांची घरं बांधणारे जर लोकांचीच घरं उद्ध्वस्त करायला लागली तर तुम्ही आणि आम्ही जायचे कुठे सनसनाटीसाठी कॅमेरामन सुशीलसह मी सतीश मुंबई घरात कोणीतरी गेल्यासारखं प्रत्येकाने सांत्वन करण्यासाठी चेहरा पाडून माझ्यासमोर येण्याची काही आवश्यकता नाहीये गरज नाही मला तुमच्या सांत्वनाची जा इथून तुला सहानुभूती दाखवून तुझं सांत्वन करण्याइतका अजून मोठा नाही झालो मी प्रसाद आणलाय घरात घट बसलेत ह्या सगळ्या गडबडीत तुला देवीचं दर्शन घ्यायला सुद्धा जमलेलं नाही आहे म्हणून आणलाय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईनच असं नाही पण माझ्या संसारात काय चाललंय याची उठा ठेव बाकी कोणी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही तुम्ही किती पुढे जा पण जेव्हा जेव्हा पाठीमागे वळून पाहाल ना तेव्हा तेव्हा मी तुमच्या जवळ असते मी तुमच्यापासून लांब कधीच जात नाही कारण तुमचा विचार सतत माझ्या बरोबर असतो सावलीसारखा आणि मला माहिती आहे तुमच्याही डोक्यात सतत माझेच विचार असतात माझा अजिबात ऐकू नका मी एक अडाणी बाई पण तुमचं मन ते तुम्हाला खात असेलच ना त्या मनाने तुम्हाला काही सांगितलं तर त्याचं नक्की ऐका